या पश्चिम उपनगरांमध्ये कोरोना नंतरची ही पहिलीच बारी या ठिकाणी होती आहे। खरोखर मंडळाचे आभार मानावे तितके कमीच आहेत, कारण हे करण्यासाठी वागाचं काहीच लागतं नाही का, हिम्मत लागते। आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, पण कधी संपला नाही आणि संपणारही नाही संभाजी क्रीडा मंडळाचा दरारा, संभाजी क्रीडा मंडळाचा दरारा। तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मंडळासाठी, कारण मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशी सारखं एकत्र राहावं लागतं बघा नाही का। मधासारखे जर गोड परिणाम हवे असतील तर मधमाशी सारखं एकत्र राहावं लागतं, आणि या मंडळाचे सारे लोक एकत्र आहेत। म्हणून प्रत्येक वर्षी या ठिकाणी अगदी अभिमानाने आणि अभिमान वाटणारा असा कार्यक्रम पार पडतो। पुनश्च एकदा मंडळाचे आभार मानतोय, धन्यवाद। खरोखर कुवाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे या ठिकाणी भजनाचं सादरीकरण केलेलं आहे, परंतु बुवा तुमचा एक समजला नाही की ज्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आपण इथे येतो त्याच्या नामस्मरणासाठी त्या नामस्मरणाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे नाही का। ज्याच्या नावाने आपण भजन करतो बरोबर ना, त्याचा भजन त्या भजनाच्या आधी शिरा पडली तुमचा कितीचा बोलणार, म्हणजे माईक गावला म्हणून आपला फाडीत जायचा। आणि मगाशी म्हणाले थंय चेंज करू गेलोय, कपडे चेंज करू गेले तर थंय एक बारक्या पोरग्या येला, थंय बारक्या पोरग्या येल्या म्हणाला भूतो इलो भूतो भूतो, नशीब नाही म्हटल्या कुतो इलो कुतो, नाही तर हाली असे कुते पण असत असे पुढे होय पुढे असे केसा तोंडाकडे सगळा सारख्या खै तोंडनी खै काय समजत नाही अशा प्रकारचे कुत्रे पण नाही का चव्हाण बुवा। आणि बुवा मगाशी तुम्ही म्हणालात की चव्हाण बुवांकडून आम्ही पेटी वाजवू शिकला, चांगलाच ना वाजवलाच नाही ती शिकला असती आमचा काही ऐकता खाऊ नाही। आणि शिरा पडली तुम्ही पेटी हालूच नको, तुमका पेटीतले फत्रे सुद्धा समजत नाही, खरा सांगतोय एक बॉक्स आणायचो आणि फुडोय म्हणजे तो टीव्ही बीव्हीचं भेटता तो आणायचो आणि फुडत, कारण तुमचा किती स्टाफरतेचे वडू होय ते समजत नाही। पहिले तीन आणि शेवटचे दोन बुवा स्टाफर पेटीचे वडूचे असतात। आणि मग अशी काय काय करीत होता मुळ्यात मिळ्यात झाली नाही असो, खरोखर मनोरंजन हे होतच राहणार, कारण बुवानी खरोखर चांगलं सांगितलं की या मोबाईलच्या जमान्यामध्ये पोरं बिघडलेली आहेत। पोरांवर तुम्ही जळताच बुवा, आणि तुम्ही काय करता 24 तास ह्यो माणूस ऑनलाईन असता बरोबर ना, कोणाबरोबर बोलता हो त्या दिवशी आमच्या वहिनीने सांगितले आणि बाजारात जात होते, आमची वहिनी बोलली काय हो 100 रुपया जाताना रिचार्ज मारून यावा, तर ह्यो माणूस ऐकल्या ना ऐकल्यासारख्या केल्या आणि निघाल गेलो आणि गल्लीच्या तोंडावर गेलो आणि त्या शेवटची रूम मधनं एक वहिनी बाहेर गेलेली म्हणता ओ भाऊजी नू जातास खय, तर म्हणतात बाजारात जातोय, तर म्हणता माझा यात रिचार्ज मारूचा होता हे पैसे घेऊन जावा, तर म्हणता पैसे बिसे काय नको नंतर इल्यावरती, म्हणता 100 रुपयाचाच मारा नको, म्हणता 100 रुपयाचा मारलास त्याच्यात तुमचा नेट पॅक भेटायचा नाही 199चा मारा, तिच्याबरोबर बोलता सोडता 199चा मारून दिलास तिच्याबरोबर। खरोखर मोबाईलचे जितके फायदे आहेत तितके तोटे पण आहेत बघा। आजची पोरं बघा भुवा, पूर्वीच्या काळामध्ये प्रेम करायचं म्हटलं तर ता लय अवघड होता नाही का, प्रेम करायचं म्हणजे कशी पुस्तकात पोरा चिटिये बिटिये ठेवून द्यायची नाही का, ते म्हणजे लय भारी काम होता। पण आता मोबाईल इल्यापासून जे प्रेम करणारे पोरा होत ना त्यांचा लय पावलेला, नंबर भेटलो रे भेटलो काय बरोबर चॅटिंग सुरू झाली काय डायरेक्ट 4 दिवसांनी आय लव्ह यू चो मेसेज। की जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते आपले आई वडील आहे, खरं आहे बघा, कारण आई वडिलांसारखा गुरु या जगात कुठेही शोधून भेटणार नाही, कारण गुरु ईश्वर ताच माय गुरु विना जगी थोर काय। या कलियुगामध्ये सुद्धा अनेक गुरु आहेत बघा पैशाच्या मागे धावणारे, पूर्वीचे गुरु आपला कामधंदा सांभाळून ज्ञानदान करायचे, पण आता तसा नाही, एक महिन्याची फी नाही दिली असं पुढच्या टायमापासून तासमध्ये येऊ नको। मग अशी बुवानी सांगितलं ताजमहल देवगडात हा पोंबुरल्यात हा पोंबुरल्यात काय सांगता सगळा व्हॉट्सअप गुरु केला असं काय हो तुम्ही, आता सगळ्या लोकांका माहिती सगळा व्हॉट्सअपवर येऊन गेला आता
व्हाट्सअप करू गेला आणि केस परत माका उडून दाखवशील ना तर सट साकटा होऊन टाकी. पण बुवा मगाशी म्हणाले की आई वडिलांसारखा श्रेष्ठ गुरु या जगामध्ये भेटणार नाही. बघा खरंच आहे, कारण मुलगा कसाही असला तरी तो आपल्या आई वडिलांना प्यारा असतो. बघा बेवडो असलो तरी चालत, पण नेहमी आई वडील त्या मुलाबद्दल चांगलं विचार करत असतात. बघा कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आई असतो एक धागा वातीला उजेड लावणारी समयीतली जागा, आई माझा गुरु आई माझी कल्पतरू सौख्याचे सागरू आई माझी, अशा जगातल्या कितीही उपमा या मायमाऊलीला दिल्या तरी त्या कमीच. कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. त्या परमेश्वरांना सुद्धा आईचं महत्व पटावं म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घ्यावा लागला. बघा असे आई वडील या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. मनोरंजन हे होत राहणार, कारण कसं आता वेळ आणि थोडीशी लिंक तुटल्यामुळे जा वातावरण तापलेला होता. बुवा काय दिवसा पुरुषच असणार नाही, महापुरुष ते असू दे, दोन करटे हंत असतं बरा झाला असत, मग लेडीज जिंकल असं. बुवा राग नको, बुवा राग नाही ना, येणारच नाही निर्लज्ज माणसाक राग कसलो येतलो असो. बुवा मागाशी म्हणाले ऑनलाईन शिक्षण सध्या चालू झालेला, यांच्या काळात सुद्धा तसा म्हणजे ऑनलाईन नाही होता या माणसाक ना, अजिबात काही यायचा नाही. इंग्लिशच्या नावान झिरो है ना, ए म्हणजे ऍपल लक्षात नाही राहायचा, बी म्हणजे बॉल लक्षात राहायचा तुमच्या नाही ना. मग ह्यानी आयडिया काय केल्यानी, ए म्हणजे आबाची बायको लक्षात बरोबर राहला, ब म्हणजे बी म्हणजे बबण्याची बायको, सी म्हणजे चंद्याची बायको, असा सगळ्या सगळ्यांचे बायका लक्षात ठेवल्यावर ह्या माणसाच्या बरोबर लक्षात राहला. एम म्हणजे महाद्याची बायको, इथपर्यंत शिकले आणि चार दिवस शाळेचा तोंड नाही बघल्यान ह्या माणसान. पाचव्या दिवशी शाळेत दिले, बाईनी उभं केल्याने स्टँडअप जनार्दन, स्टँडअप जनार्दन उभं राहलो, उभं राहल्याबरोबर बाईनी फायर काढल्याने डब्ल्यू घंटा काय नाही म्हणतात, ह्या काय आपल्याला माहित नाही माका चाळवतो काय बाबा ह्या काय ह्या माका बाईनी सांगल्याने अजिबात हे का सांगायचं नाही. तर हळूच म्हणता खालसून दिसता माद्याच्या बायको सारखी, पण वर ढगांनी गेल्यानं ती समजत नाही, म्हणजे एवढे हुशार माणूस. सात बारा माझं काढता हो बरा ना, बाकी कोरोनाची लस वीज दोन झाले डोस झाले ना, ढुंगणार घेऊचं बाकी बाकीचे दोन दंडारच दिल्या येत ना दंडावर दंडावर. हो मी एक घेतलंय दंडावर, तो हलतच नाही होतो चार दिवस दंड बांधून, असं म्हणजे हात जाम झालो जो की ना काय त्याच्यात भरतोत काय माहिती. घ्यावा घेतलाच ना तो युनिव्हर्सल पास हा ना तुमच्याकडे असा ना दाखवा माका, नाही तर आपण तुमच्यावर बारी नाही करणार. दोन डोस झाल्याशिवाय आम्ही करत नाही, उठून पळून द्यायचं तुमच्या. असा मी खरोखर बुवा प्रेमळ आहे रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. सावंग रागामध्ये भजन सादर केलं नाही का, अतिशय सुंदर मांडण्याचा प्रयत्न केलाय, कारण विनोद बुवांकडून ते शिकण्याचा प्रयत्न करतो. पीटी पीटी बरी शिकली आहेत तशीच भाजीत राहा, समजलं ना. ते सूर दाखवतात तसा वाकडा केला असता वेळीस काढला सगळ्या घरी, त्यांच्याकडे होय तर जावा, जाताना पुडो बिडो घेऊन जावा एक बिस्किट, तो काय चांगला शिकवतो रे नाही. खरोखर आमची गुरुस्थानी येते मी एक मजाक, आणि खरोखर विनोद चव्हाण बुवांबद्दल बोलायचं झालं तर असे अनेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये बुवा आहेत की ते आमच्यासारख्या लहान बुवांका कधी जोडीत घेत नाही, कारण ते स्वतः वाघ सामावतात नाही का. असे अनेक खरोखर, कारण तरुण पिढीला आपल्या बरोबर वरती घेऊन गेले तर उद्या तरुण पिढी धावतली शिल का, नाही तर ह्यांका असे मानेर पाय देऊन दावीत राहले तर आमच्यासारखे बुवा वरती येणार नाही ना. बुवा खरोखर विनोद चव्हाण बुवांसाठी एकदा जोरदार डाळ्या चालल्या पाहिजे की ते माझ्यासारख्या कलाकाराला सुद्धा आणि माझ्यापेक्षा लहान, म्हणजे मी सगळ्यात लहानच आहे म्हणा,
व्यंकटेश नरबुवा यांच्या सारखे म्हणजे ते पण माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत तरी पण त्यांच्याबरोबर अनेक बाऱ्या त्यांच्या झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांची वृत्ती चांगली आहे. एखाद्या नवोदित कलाकाराला पुढे आणण्याची त्यांची वृत्ती आहे. 100 रुपये काढा असो.